नमस्कार, एसएम स्टडीज यूट्यूब चैनल वरती मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्याला इयत्ता 8वी विषय संस्कृत संयुक्त मधला पाठ क्रमांक 8.7 संबोधनम हा भाग बघायचा आहे। याच्या पुढे मी कोणतीही विभक्ती लिहिली नाहीये, कारण संबोधनम हीच विभक्ती आहे आणि हेच या धड्याचं नाव आहे। खाली सहा चित्र दिलेली आहेत, तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 28 वरती ते चित्र दिसतील। पहिलं चित्र आपण एक क्रमाने वाक्य वाचूया। रे विनय कुत्र गच्छसी। दुसरं वाक्य, अयि उमेश सम्यक् गायसि। भोः छात्राः यूयम् उत्तराणि लिखत। हे महिलाः आपणम् अत्र। हे देव अहम् नमामि। भोः मिथिले अपि आवाम खिलावः। आता या भागामध्ये संबोधन आणि त्या संबंधीने वापरलेले काही शब्द आज आपल्याला बघायचे। पहिला संबोधनम या शब्दाचा अर्थ स्पष्ट करतो। संबोधन म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण हाक मारणे किंवा दुसरा शब्द संबोधित करणे असा आहे। ज्यावेळी आपण एखाद्या माणसाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी जो कोणता शब्द वापरतो त्याला संबोधन असं म्हणायचं। म्हणजे उरलेले जे आपण प्रथमा ते षष्ठी पर्यंतच्या ज्या विभक्ती सप्तमी पर्यंतच्या ज्या विभक्ती बघितल्या त्या विभक्ती प्रत्यय होते। प्रत्येकी म्हणजे जे मराठीतले स लाते सल्ला नाते वगैरे प्रत्यय लागलेले होते। पण ही जी विभक्ती आहे याच्यामध्ये मराठी म्हटला केवळ जो नो हा जो प्रत्यय असतो तो प्रत्यय लागून हे संस्कृत म्हटले सुद्धा जे शब्द आहेत ते तयार झालेले आहेत। तर या ठिकाणी काही शब्द नवीन ऍड होतात आणि शब्दांमध्ये काही बदल होतात। आपल्याला तीन प्रकार माहिती आहेत शब्दांचे, तीन लिंग। एक आहे पुल्लिंग, दुसरं आहे स्त्रीलिंग। हाक मारण्यासाठी आपण पुल्लिंग आणि स्त्रीलिंगालाच मारतो। नपुंसकलिंगी कोणत्याही वस्तूला आपण हाक मारत नाही, त्याच्यामुळे हे दोनच प्रकार आज आपल्याला बघायचे। स्त्रीलिंगामध्ये दोन प्रकार, एक आकारांत आणि एक इकारांत। आता आपण बघूया रे विनय। तुमच्या लक्षात येईल की रे विनय, रे च ट्रान्सलेशन मराठीमध्ये जर करायचं झालं तर अरे विनय कुत्र गच्छसी, कुठे जातो आहेस। दुसरं वाक्य बघा, अयि उमेश। आता ह्या अयीचा अर्थ सुद्धा अरे उमेश सम्यक् गायसी, खूप छान गातोस। आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होईल की रे आणि अयी मध्ये फरक काय, तर फरक काहीही नाही। रेच्या ऐवजी अयी वापरलाय। तुम्ही अयि विनय कुत्र गच्छसी असंही करू शकता, रे उमेश सम्यक् गायसी असंही वाक्य होऊ शकेल। तिसरं बघा, भोः छात्राः यूयम् उत्तराणि लिखत। अरे विद्यार्थ्यांनो तुम्ही उत्तर लिहिता, लिखत। तुम्हाला भाषा सूत्र एक आठवत असेल, सी थ तो प्रत्यय लागलेला आहे, यूयम हा करता असल्यामुळे तुम्ही सर्व उत्तर लिहिता। पुढे हे महिला, हा अग महिलांनो। आता इथे महिला शब्द आहे म्हणून हेच ट्रान्सलेशन आपण अग असं केलंय, किंवा अरे महिलांनो आपणम अत्र। आपणचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपणम म्हणजे दुकान आणि अत्र म्हणजे इथे, इथे दुकान आहे। तुम्ही जर तिथे ते चित्र बघितलात तर तो एक जो दुकानदार आहे तो साडी अशी पसरवून त्या महिलांना आकर्षित करतो, महिलांना आपल्या दिशेने बोलवतो आणि सांगतोय आपणम अत्र, इथे दुकान आहे, इथे सेल आहे। पुढचं चित्र बघा, हे देव। आता इथे हेचा अर्थ आपण स्त्रीलिंगी असा केला अग। आता इथे अरे देवा किंवा हे देवा अहम नमामि, मी नमस्कार करतो। अहम आल्यानंतर इथे मी आला। तुम्हाला या सगळ्यांमध्ये दिसेल की ह्यातला प्रत्येक शब्द जरी तुम्ही इकडे तिकडे शफल केला किंवा एकाच्या ऐवजी दुसरा वापरला तरी फारसा याच्यामध्ये काहीही फरक पडत नाही। कारण ही जी सगळी तुम्हाला नावं दिसत आहेत, रे ऐ भो हो हे
ही सगळी एकमेकांना समानार्थीच आहे. कुठलं वापरायचं हे आपल्यावरती डिपेंड आहे. आणि शेवटचं वाक्य बघा, भोगो मिथिले अग मिथिले अपि आवाम खेळावा, आपण खेळायला जाऊया का. आपण दोघी आवाम म्हटलंय म्हणजे दोन जणी आहेत. अग मिथिले आपण दोघी खेळूया का. खेळावा मी वहा महा, मी म्हणजे एकटा, अहमला लागतो आणि आवाम ला वहा लागतो. आपण दोघी खेळूया का. आता ह्या शब्दांमध्ये कोणता बदल होतो तेवढा फक्त आपल्याला बघायचा आहे. संबोधनामध्ये पुल्लिंगी जे शब्द असतात म्हणजे पुरुषांची नावं, मुलांची नावं, ती जशीच्या तशी लिहायची, जसेच्या तसे लेखन करावे. उदाहरणार्थ माझं नाव समजा भूषण आहे तर भूषण एवढंच लिहिणार मी. पुढे विसर्ग देण्याची गरज नाही. ही प्रथमा विभक्ती झाली आणि हे संबोधन झालं. त्याच्यामुळे ह्या दोघांमधला फरक समजून घ्यायचा. ज्यावेळी तुम्हाला संबोधन वापरायचं असतं एखाद्याला हाक मारण्याच्या अर्थी, त्यावेळी तुम्हाला फक्त भूषण, सागर, गणेश एवढंच फक्त नाव तुम्हाला वापरायचं आहे. तुम्हाला पुढे विसर्ग लावण्याची गरज नाही. हा भाग झाला पुल्लिंगाचा. आता स्त्रीलिंगामधले दोन प्रकार, एक आहे आकारांत आणि एक इकारांत. आकारांतीमध्ये काय करायचं आहे तर समजा शब्द आहे गीता, तर गीताच गीते, सीता सीते, वनिता वनिते, मिथिला मिथिले, कविता कविते, अशा पद्धतीने तुम्हाला आकारांतीमध्ये शेवटी ए जोडायचं आहे. आणि इकारांती जी आहेत, उदाहरणार्थ नदी, मती, तृप्ती, भारती, दीप्ती, ही जी इकारांती नावं आहेत तीही पुल्लिंगाप्रमाणे जशीच्या तशीच लिहायची आहेत. हा भाग आपल्याला या संबोधनामध्ये सांगता येईल. म्हणून बघा, विनय जसंच्या तसं वापरलं, उमेश जसंच्या तसं वापरलं, छात्रा हा प्रथमा विभक्ती म्हटला बहुवचनातला जसंच्या तसं वापरला, महिला हा महिलामध्ये मी तुम्हाला सांगितलं एक वचन असताना ए लावायचं आहे, पण बहुवचन असताना जसं प्रथमेमध्ये आपण वापरलं तसंच महिला हा आहे तसंच, देव पुल्लिंगी शब्द आहे तसंच, आणि मिथिलाच मिथिले, अशा पद्धतीने हा भाग आपला सांगता येईल. आता याच्यामध्ये एकच भाग आपल्याला दुसरा स्पष्ट करता येतो, तो म्हणजे असा की ह्या ही प्रोसेस समजण्यासाठी आपल्याला देव, वन आणि माला ह्या शब्दांची टेबल्स पाठ पाहिजे, तरच हा जो भाग आहे तो आपल्याला समजून येईल. अन्यथा ही जी प्रोसेस आहे, महिला हा का झालं, छात्रा हा का झालं, ही प्रोसेस त्याशिवाय आपल्याला करणार नाही. आता आपण ह्याच्या भाषा अभ्यासाकडे वळूया. आता आपण 8.7 स्पष्टीकरणाचा भाग बघितला. आता आपल्याला भाषा अभ्यासाकडे वळायचे. बघा प्रश्न काय आहे. वाक्यानी कुरुत, वाक्य करा. पहिलं वाक्य डॅश कदा आगच्छसी, केव्हा आलास, आणि शब्द आहे उदय, म्हणजे उदय नावाच्या मुलाला हा प्रश्न विचारलेला आहे. अर्थात मुलगा असल्यामुळे पुल्लिंगी आहे, म्हणजे उदयचं उदय तसंच राहील नियमाप्रमाणे. आणि अगोदर संबोधनार्थी कोणता शब्द वापरायचा हा तुमच्यावरती डिपेंड आहे. आता इथे मी घेत असताना रे उदय हा शब्द घेतोय. मी रे उदय घेतलाय, तुम्ही रे उदयच्या ऐवजी हे उदय, ऐ उदय हे कोणतेही शब्द तुम्ही वापरू शकता. रे उदय कदा आगच्छसी, अशा पद्धतीने हा प्रश्न तयार होईल. दुसरं वाक्य रे डॅश शीघ्रम लिखसी खलू, आता शब्द आहे विनिता, म्हणजे मुलीला उद्देशून म्हटलंय की अगं विनिता तू खरोखरच फास्ट लिहिलंस. शीघ्रम म्हणजे फास्ट,
आणि लिखसी म्हणजे लिहितेस, तू खरोखरच फास्ट लिहितेस. आता विनीता स्त्रीलिंगी आहे, आकारांती आहे. मग आकारांती असताना आपण बघितलं कविता कविते, सविता सविते, मग विनीताच विनीते असं होईल. अरे आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे, इथे फक्त काय लिहायचं आहे, रे विनीते शीघ्रम लिखसि खलु, उद्गारार्थी वाक्य आहे. पुढे भो हो डॅश अपि वयम पठामः, आपण वाचूया का. पठामः तुमच्या लक्षात असेल भाषासूत्रम एक मध्ये पठामः हे बहुवचन आहे, म्हणजे बालकचं बहुवचन येणार. ते आपण कसं करतो बालकचं बहुवचन, बालक काना आणि विसर्ग. भोः बालकाः अपि वयं पठामः, अरे मुलांनो आपण वाचूया का. आणि लास्ट वन भोः यूयं सम्यक् नृत्यथ, थ या शब्दावरून आपल्याला लक्षात येईल भाषासूत्र एक मध्ये सी थ थ म्हणजे बहुवचन मुलींसाठी वापरले बालिका. अग मुलींनो तुम्ही सगळ्या खूप छान नाचता, नृत्यथ सम्यक, सम्यक म्हणजे योग्य किंवा छान, युयम म्हणजे तुम्ही सर्व खूप छान नाचता. मग बालिकाचं बहुवचन कसं करायचं, सेम प्रोसेस, बालकचं जसं केलं तसंच बालिकाचं, बालिका भोहो बालिकाः यूयं सम्यक् नृत्यथ, अशा पद्धतीने आपल्याला हा भाषाभ्यास पूर्ण करता येईल. त्याच्या खाली काही नियम आहेत, त्या नियमांसाठी आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये भेट घेऊया. धन्यवाद.